नाच्या रूपानं हा निषेध कसा होईल या दृष्टीनं आता काळजी घेतली पाहिजे. ही संस्कृती संगमनेरमध्ये आम्हाला आणायची नाही आणि राहत्यामध्ये हीच संस्कृती आहे. म्हणजे जो बोलेल त्याच्यावर दहशत केली जाते, त्याची हाडं मोडले जातात, शिवीगाळ केली जाते, गुंडांना पोचलेलं त्यांनी. ती संस्कृती आम्हाला राहता तालुक्यातली शिर्डी मतदारसंघातली बदलायची आहे. आम्ही बदलू ती. एका बाजूला संगमनेर अत्यंत चांगल्या पद्धतीनं पुढे नेऊ आणि शिर्डीमध्ये असलेली दहशतवादाची विकृत संस्कृती ती सुद्धा आम्ही बदलणार आहोत. त्याकरता जी संस्कृती यांनी निर्माण केली आहे विखे परिवारानं ती सुद्धा आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही. सर, आता वेगळा प्रश्न आहे. काल बैठके झाल्या तुमच्या काँग्रेसच्या, आज तुम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेता असं देखील समजतं आहे. आज संपेल का सगळं काही? एक आहे की अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं माननीय खरगेजींनी माननीय चिनीथालाजींनी माझ्यावर काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये एक समन्वय करण्याची ती जबाबदारी आहे. वरिष्ठ नेत्यांमध्ये माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, माननीय उद्धवजी ठाकरे आहेत. शेवटी असं असतं का, या पातळीला ते काही सतत बैठकांमध्ये भाग घेऊ शकत नसले तरी एक सुसंवाद असला पाहिजे आणि म्हणून काही ज्या कल्पना असतात, जे विचार असतात, ते काँग्रेसचे विचार त्यांना सांगणं आणि त्यांचे विचार समजून घेणं हा समन्वय करण्याचा प्रयत्न माझ्याकडं असतो. यामध्ये शेवटी मतदार संघ निवडणं, त्याचं वाटप करणं याबाबतीतली काही चर्चा होते, परंतु निर्णय मात्र आमच्या ज्या कमिट्या आहेत तीन तीन लोकांच्या तिघांच्याही त्यामध्येच तो वाटप होत असतो. वाटपाची जबाबदारी बसून माझ्याकडं बिलकुल तिथे नाही. समन्वयाची जबाबदारी आहे, एक चांगल्या पद्धतीचा सुसंवादाची जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती मला माझ्यावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या दिल्लीच्या श्रेष्ठीने टाकलेली जबाबदारी आहे, ती मी पार पाडतो आहे. तुमची काँग्रेसची दुसरी यादी आली, ठाकरेंची दुसरी यादी आली, शरद पवार गटाची देखील येईल, मात्र किती जागांवर तिढा आहे हे काय अद्याप काही कळत नाही आहे. महाविकास आघाडी असं आहे की हे थोडंफार आता जो तिढा आहे ना तो साधारण त्याचं स्वरूप असं आहे की काही अदलाबदल करता येते का? कधी काही आम्ही म्हणतो काय, अ जागेवर आमच्याजवळ चांगला पेक्षा तुमच्याकडे चांगला कॅन्डिडेट तुम्ही हा द्या बरं आम्ही जातो, असं जे असतं ना एक्सचेंज थोडक्यात, तर त्यामध्ये ते चालू आहे. त्या पद्धतीनं त्या त्या मतदारसंघाचा विचार आम्ही करतो आहोत. धन्यवाद सर. ज्या पद्धतीने काल जे काही वक्तव्य करण्यात आलं आहे संगमनेरमध्ये, सुजय विखे पाटील जरी स्पष्टीकरण देत असले तरी त्यांच्या सांगण्यावरूनच अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी देशमुख यांनी त्या केलं आहे, अशा पद्धतीचा थेट हा आरोप आहे. आणि ज्या पद्धतीची संस्कृती विखे पाटलांनी शिर्डीमध्ये निर्माण केलेली आहे ती आम्हाला संपवायची असा निश्चय देखील या ठिकाणी बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलेला आहे.